मला एकच कळणं आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली आहे, तीच कळणं आहे. स्टेटस बघतोय जी ती, त्या दोन TMC पाण्याचंच इथं गुणगान चालले या. काय त्या कौतुक दोन TMC पाण्यात चालले या. निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ, आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. हीच या तालुक्यातल्या लोकाला कळणं आहे की पाणी क्षणिक सोडले या. बरं, आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे, म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं? गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं, कोणलाच आत्महत्या करू दिली नाही. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी अडवलं. मग गेल्या 5 वर्षाच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रजा करायला ही 2 स्वार्स होत की दुसरं कोण होतं का? तवा कळलं नाही 50 वर्ष पाणी अडवलं ती. हा, मोहिते पाटला यायची ती म्हणल्यावर गणपती या देवळापाशी जाऊन थांबत होती रेल्वे फाटकावर आणायला. तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळं केलंय ती. आणि पवारसाहेबाचं नाव घेत्यात, अच्छा पवारसाहेबांना लगाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या. आता काय दलितातला मारमांग डोर चांबार होलार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारी गोंजारी आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या का ऊस आहे का डाळिंब आहे का काय यांचं? अहो तुमच्या 2 MC 3 MC पाण्याचं घेऊन आम्ही काय करू नेमकं? पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालकं तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालकं तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे, पाण्याचा बी फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरायला मत द्यायची काय कारण आहे नेमकं? काय नाही, सगळा गोळातलं कारभार आहे ते सगळं. जो देव उसका बी भला आहे त्यांचं, जो ना देव देव उसका भला म्हणत नाही ती, त्याचं वाटूळच करतो म्हणते ती. म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं, आणि आता सांगतेत की 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला, त्या आबासाहेबाचं 2-4 फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितल्यात. आबासाहेब लालबोंद तुम्हा दोघापेक्षा चत्राज तर तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघितल्यात, कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना. ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय, आम्ही म्हणत नाही, की टेंबो म्हसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय. ह्यांचंच नेतं नाव घेतात, 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब. नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत, मुघल काळापासून पाणी नव्हतं. काय बी म्हणते ते, 4 पैसे उचल कोणी दिली निवडणुकीत, काय बी त्याचं वाजवत थिंडते ते. नगरपालिका जेवढी खाते आहे ती, त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती. फक्त 3 गावातच सभामंडळ बांधलाय, 3च गावात. गावाची नावं बी सांगतो, मौजे चिकमधूत शाहीबापूचं गाव, ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे. मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभेत सभागृह बांधणे. आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे. 5 वर्षात 25 लाख फंड खर्चलेला पहिलाच खासदार बघतोया. आणि निधी 100 कोटी आणला, 1000 कोटी आणला म्हणून चालू आहे. नगरपालिकेनं दिलंय आमच्या ऑफिसकडे 1 रुपया बी खर्च नाही. आणि PW बांधकामनं दुसऱ्यांनी दिलंय आमच्याकडे तर 8 आणे खर्च झाला नाही त्याकडे म्हणून. आणि पाण्याचं दिलंय टँकरनं पाणी तालुक्यात 70% गावात चालू आहे. स्वतः शाहजीबापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहे इथं. आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती. म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल थापाला बळी पडू नका.